पालखी सोहळ्यातील गोल रिंगण या ठिकाणी पार पडतंय इंदापूरमध्ये. आपण बघताय की तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला डोक्यावरती तुळस घेऊन हे रिंगण पूर्ण करतायत. या वारीतील खरं तर परंपरा आहे की सुरुवातीला विनेकरी, त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, त्यानंतर पकवास घेतलेले पालखीचे प्रमुख आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला माहिती आहे की तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अश्व हे रिंगण पूर्ण करतात आणि त्यानंतरच हे रिंगण पूर्ण झाल्याची अनुभूती येत असते. आपण बघताय की कशा प्रकारे या ठिकाणी या हे सगळे सहभागी झाले लोक आपण पाहू शकता, कारण मागच्या 3 वर्षामध्ये पहिल्यांदा हे रिंगण होत आहे आणि हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील लोक अगदी सकाळपासून जागा धरून बसलेले आहेत. हे गोल रिंगण इंदापूरमध्ये होत असताना हर्षवर्धन पाटील स्वतः या रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी आलेले आहेत. पाटील साहेब, 2 वर्षानंतर पहिल्यांदा हा सोहळा अनुभवत आहे. अतिशय मनापासून आनंद झालेला आहे, कारण 2 वर्ष लॉकडाऊन होता, पालखी प्रस्थान नव्हतं, फक्त बसमध्ये पालखी गेली होती. आज 1.5 संख्या वारकऱ्यांची आणि भाविकांची वाढलेली आहे. इंदापूर तालुका हा पहिल्यापासून गेल्या 400 वर्षाचा इतिहास आहे हा तालुका सांप्रदायिक मार्गाने जाणारा तालुका आहे. सर्वात जास्त मुक्काम तुकाराम महाराजांचा या तालुक्यामध्ये असतो आणि सालाबादप्रमाणे आम्ही सर्वजण अतिशय आनंदानं पालखी सोहळ्याचं स्वागत करायला आलेलो आहे. इथलं जे गोल रिंगण आहे, ह्या रिंगणाला लाखोच्या संख्येनं माणसं येतात, महिला येतात, तरुण वर्ग येतो आणि ही जी ऊर्जा जी मिळते, ह्या ऊर्जेमुळं सर्वांच्याच संसार प्रपंचामध्ये एक आनंद निर्माण होतो, अशा प्रकारचं एक उत्साहाचं वातावरण आज या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. वाद निर्माण झाला होता पालखी सोहळा ठिकाण बदलू नये म्हणून प्रशासनासोबत? नाही, ज्या परंपरा आहेत चाललेल्या पालखीच्या, त्या परंपरा कायमच पुढे चाललेल्या आहेत. काही सुखसोयीच्या बाबतीमध्ये काही प्रश्न निर्माण झाले होते, ते प्रश्नही आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून सोडवलेले आहेत. त्यामुळे कुठल्या प्रकारचा भाविकांचा पालखी सोहळ्याचा आणि येणाऱ्या लाखोच्या संख्येने लोकांची गैरसोय होऊ नये या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक असतं. काही तासावरती आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. हर्षवर्धन पाटील आम्हाला मंत्रिमंडळामध्ये दिसतील का? आज आनंद आहे, विठ्ठलरायाच्या कृपेनं महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालेलं आहे, हाच मोठा आनंद आम्हा सर्वांना आहे. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेला आपलंसं वाटणारं सरकार आज एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आलेलं आहे. निश्चित स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचं स्वागत होतं. पण तुम्ही काय मागताय आज वेगळं? मी या महाराष्ट्रातल्या जनतेला सुखसमाधान व्हावं, चांगला पाऊस काळ व्हावा, शेतकरी, कामगार, युवक वर्ग आणि जेवढे काही घटक महाराष्ट्रामध्ये आहेत ह्या सर्व आनंदी असावेत, सर्वांची प्रगती व्हावी आणि कुठल्याही प्रकारची रोगराई, कुठल्याही प्रकारचे कोरोनासारखे महासंकट पुन्हा महाराष्ट्रात येऊ नये आणि राज्याचा जो विकास अडकला होता गेल्या 2.5 वर्षामध्ये तो चांगल्या पद्धतीने व्हावा, एवढीच प्रार्थना विठुरायाच्या चरणी या ठिकाणी केलेली. आपण ऐकलं की विठुरायाच्या चरणी प्रार्थना करतात कुठलेही संकट येऊ नये, मात्र हे होत असताना हर्षवर्धन पाटील हे आपल्याला मंत्रिमंडळात दिसतील का, याविषयी चर्चा सुद्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळते. कॅमेरामन पप्पू मोरकरसह गोविंद शेळके, एबीपी माझा, इंदापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.